अशा कंडक्टरला तुम्हाला समजून मी पायाखाली तुळवी. मी जेवढा चांगला आहे मी तेवढाच खराब आहे. कोण म्हणते तसं ते कंडक्टर शांत बसत नाही कुठं जाय कंडक्टर तू माहित नाही मॅनेजरला फोन लावा बनून घेताना काय का. आता ह्या मुली तुम्हाला सांगतो की त्यांच्या पद्धतीने बोलायला की ते कोण कंडक्टर आहे कोण देतो. ते म्हणते की तुमच्या बापाची बस आहे का त्या गाडीतून खाली उतरतो. मी अशा कंडक्टरला तुम्हाला समजतो मी पायाखाली तुळवी. तुम्हाला कल्पना आहे माझ्या मी जेवढा चांगला आहे मी तेवढाच खराब आहे. मला जर कमी जास्त वाटलं ना तर तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे लोळस तोच मारल मी त्या नाटवा साडेपाच. ते ताबडतोब मला काहीच सांगू नका. त्या लेकरांची आपसूक झाली नाही पाहिजे. त्यांना बराबर साडेचार साडेचारला तिथं आल्याच्या नंतर 5 वाजेपर्यंत ते गाडीत बसल्या पाहिजे जेवढी लक्षात आले. साडेपाच चेंज म्हणजे चेंज अजिबात. आणि कोण ते कोण डॉक्टर आहे काय नाव ते कोण चांगला माणूस द्या. इकडे एका लेडीज द्या नाही तर वयस्कर एखादा बुजुर्ग माणूस द्या त्याला समज असली पाहिजे. अलग लक्षात लेडीज टाकायला शकतो. बारीक बारीक मुली आहेत बिचारे हे लेकर आहेत त्यांची आपसू झाली नाही पाहिजे. प्रॉब्लेम दुबळ्याच आहे ना. त्यांचं म्हणणं आलं की आम्ही ज्या वेळेस त्या एसटी मध्ये बसलो तर तो कंडक्टर म्हणते की तुम्ही जर पोरी पोरं जर असते तर तुम्हाला मारलं असतं. तुम्हालाही कल्पना आहे इथं संतोष.